સ્થાના સાવરણારી जगाग जगाग वाऱ्यावरती उडतो तुझा जगाग जगाग वाऱ्यावरती हो रे दे पेपर दे चल ए पुरवणी आहे मुख्य पेपर आहे नाकडे काय नख कापायला घेतलाय का मला काय माहिती हो रे काय आहे ना कुठल्या फॅशन सेलची माहिती आली का पेपर मध्ये का डिस्काउंट सेलचे कुपन्स अरे मी बातम्या वाचतीये सुजयनी सांगितलेलं मनावर घेतलेलं दिसतंय हो जे वाचतीयस ते कळतंय का काही का नुसतेच फोटो बघतीस है ना भारताचे मुख्यमंत्री बराक ओबामा काय म्हणतायत ग सध्या भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात कैवल्य आणि हो बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत कैवल्य यला अर्धा लो मिनल मिनल रेशमा माझी चप्पल आणा पाणी आणा चक्कर पडला मी कुठे कैवल्य उठ काय झालं पुनर्जन्म झालाय कोणाचा अनाचा मस्करी करताय ना तुम्ही नाही 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 रेशमा मी मस्करी करत नाहीये असं काहीतरी मोठा चमत्कार घडल्यासारखं वाटलं मला त्यानंतर एक प्रकाशाचा झोत माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि माझे डोळे दिपले जेव्हा मी डोळे उघडले ना रेशमा तेव्हा मी इथेच होतो याच घरात याच बाकावर आशूच्या मांडी चमत्कार घडलाय चमत्कार घडलाय कैवल्य प्लीज हा टेपा टाकू नको ऐक ना कैवल्य हे बघ हे बघ भेंडे ही सगळी लक्षण ना बीपी लो झाल्याचे म्हणजे बीपी लो झाले की चक्कर येते हार्मोन्स इनबॅलन्स झाले की चक्कर येते म्हणजे डिहायड्रेशन झाले की पण चक्कर येते म्हणजे शरीरातलं पाणी कमी होतं ना ऐक ना कैवल्य तू पाणी पितोस का तुला बरं वाटेल तू उन्हात वगैरे गेला होतास का कैवल्य कसं आहे बाहेरचं टेम्परेचर कमी झालं की तो इफेक्ट बॉडीवर होतो आणि मग आपल्याला चक्कर वगैरे येते एक मिनिट हे सगळं ब्लड प्रेशर मुळे झालं नसेल तर माइट बी हे वर्टिगो मुळे झालं असेल वर्टिगो हा आजार आहे आणि अशा नावाची फिल्म पण आहे हिचकॉकची तुमच्या सगळ्यांचाच बीपी लो झालाय का मी ना तुमच्यासाठी लिंबू सरबत करून आणते ओके बापरे रेशमा भाजी आणली हे मेणाचे पुतळे बनवण्याची कला एवढी स्वस्त झालीये कि माझ्या सामान्य मित्रांचे मेणाचे पुतळे बनवलेत लोकांनी हल्ला खराच मित्र आहे अरे मित्रा मला मान्य आहे आपलं घर छोट आहे पण विचार करायला सगळ्यांनी किचन मध्ये जमायला पाहिजे असं काही नाही ना काय झालंय भूत बाधा तुला इवा काय म्हणते अनाला भूतबाधा झाली भूतबाधा नाही तिच्या मेंदूत कोणीतरी चिप बसवली त्यामुळे अना मध्ये सुपर पॉवर झाल्यात अना जिनियस झाली हा बघ काय म्हणतोय अना जिनियस झाली अरे तिला फार तर एखादा विनोद कळला असेल ती जिनियस कशी होईल मी काय म्हणते सुजय
थॉमस एडिसन ने इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला, पण तुला हे माहिती आहे का, फिल्मच्या कॅमेराची आयडिया पण त्यानेच डेव्हलप केली आहे. बघ काय बोललो होतो. नाही नाही रे, नाही भूतबाधा वगैरे काही नाहीये. कुठल्या तरी फडतूस जनरल नॉलेजच्या पुस्तकात वाचून आली. आता बघ मला सांग ना, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला म्हणजे एलईडीचा की सीएफएलचा? एक मिनिट. थॉमस एडिसन ने इलेक्ट्रिक बल्बचा शोध 1879 साली लावला आणि एलईडी बल्ब 1962 साली. जवळजवळ 100 वर्षांचा फरक. बाय द वे सुजय, पॅलेस्टाईन आणि इस्रायल वर लेख आलाय, नक्की वाचा. माझी जरा वेगळी मत आहेत त्यावर, बोलूच आपण नंतर, पण नक्की वाच. शियार काय होऊन बसलंय आता, किती बोर होईल, कोणाला चिडवायचं आपण? एक मिनिट, मला काय वाटतंय, आपण तिला चिडवतो ना म्हणून ती सिरियस झाली, थोडी जास्तच. एवढी हे सगळं तिला येतंय का तिने पाठ केलंय? एक मिनिट, आपण तिची परीक्षा घेऊया. हा चालेल, आपण काय करू, तिला एक जोक सांगू, तिला जर कळला ना तर आपल्याला कळेल तिला काय कळलंय. एक मिनिट, जोकने हा प्रश्न सुटणार नाहीये, तिची परीक्षा नाही सत्व परीक्षा घ्यायला लागणार आहे. पेपर मी काढणार आहे. झोप ग, काय रात्री चॅटिंग करत बसते, पोरांची बोलू नको रात्री, ते वेगळं समजतात. एक मिनिट ना. हा एक मिनिट, कोणाशी बोलते? सुजय यार काय यार, तुला काय पोट नाही भरलं का दिवसभर त्याचं बोरिंग बोलणं ऐकून? मेसेज पण करते ते. तू ना माझ्यावर इम्प्रेस झालाय म्हणून गुड नाईट चा मेसेज केलाय त्यांनी मला. ना काय वाचते? तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर. लहान मुलांचं आहे का? एक मिनिट, असं काय नाटक आहे अरे. तुला माहितीये का तेंडुलकर कसं लिहितात? म्हणजे त्यांची नाटकं अशी असतात ना की मानवाच्या अंतरंगात शिरून पार कातडीच्या आतला माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे तेंडुलकर. ऐक ना अशू, त्यांची नाटकं कुठली आहेत माहितीये का? कमला, बेबी, सखाराम बाइंडर. काय झालं? कळाली. ओ माय गॉड, म्हणजे हाय ब्लड प्रेशर. तुला माहितीये का ते कशामुळे होतो? म्हणजे शरीरातले हॉर्मोन्स इम्बॅलन्स झालं की असं होतं आणि डिहायड्रेशन झालं की असं होतं, म्हणजे शरीरातलं पाणी वगैरे कमी होतं. एक मिनिट, यावर कुठली टॅबलेट घ्यायची आहे ना ते मला माहितीये. वेट, मी आणून देते. काय बोलले? फार बोलले. काहीतरी झोल आहे, इतक्या कमी वेळात एवढं कोणीच वाचू शकत नाही. हो, आणि जरी वाचलं तरी त्यावर स्वतःची अशी भूमिका तयार होऊ शकत नाही. जनरल नॉलेजचं मी समजू शकतो, पण डायरेक्ट सखाराम बाइंडर? या सगळ्या प्रकरणामुळे माझ्यातला शेरलॉक जागा झाला आहे डॉक्टर वॉटसन. व्हॉट डॉक्टर वॉटसन? शेरलॉक? हा डॉक्टर वॉटसन. डॉक्टर वॉटसन है ना, तुझी केस आता आमच्या हातात आहे. वी विल सी. ना पहिला प्रश्न. येस. माणसाची उत्क्रांती कोणापासून झाली? एक मिनिट, माकड. एप्स. एप्स
होमोसिपियन्स. येस येस, पहिलंच उत्तर चुकलं. येस, उत्तर बरोबर आहे. तर दुसरा प्रश्न आहे ना, मला सांग या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? एक मिनिट, भालचंद्र नेमाडे. वेल डन आहे ना, वेल डन. आता पुढचा प्रश्न. वेट, पुढचा प्रश्न मी विचारीन. एक मिनिट, प्रश्न मी विचारणार असं ठरलंय ना एकदा? ॲनाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी काय येत आहेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय, हो ना? हो, पण सो तो प्रश्न सोडवण्यासाठी मलाही काही प्रश्न पडलेत. विचार ना, विचार. दोस्तोवस्की आणि टॉलस्टॉय यांच्या लिखाणाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? ओ, सायन्स, लिटरेचर. दॅट वन. ती मोठी माणसं होऊन गेली ही, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार ना. पण मी ना एवढं सांगू शकते की ही माणसं तिकडे जशी मोठी होती ना, तशी आपल्याकडे म्हणजे विजय तेंडुलकर. हा, आणि त्यांच्या लिखाणाबद्दल बोलायचं म्हणजे माणसाच्या अंतरंगात शिरून पार कातडीच्या आतल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे विजय तेंडुलकर. हा, व्हेरी गुड अना, व्हेरी गुड. विजय तेंडुलकरांवर तुझा सगळा अभ्यास झाला हे तर आम्हाला कळलं. पण आता थोडा सोपा प्रश्न विचारतो. मला सांग ना, पाऊस कसा पडतो? पाऊस दो दो पडतो. पाऊस मुसळधार पडतो. पाऊस बदा 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 पडतो आणि सगळ्यांना आम्हाला चिंब करून टाकतो. आणि तेंडुलकरांच्या नाटकात टाळ्यांचा पाऊस पडतो. वा वा वा, ना मस्त मस्त. अशू, तुला माहितीये शाळेत माझा एक चम्या नावाचा मित्र होता. तर त्या चम्याला ना माझा आवडता प्राणी गाय हा निबंध तोंडपाठ होता. म्हणजे परीक्षेत कुठलाही निबंध आला ना, कुठलाही विषय, की चम्या फक्त गायीबद्दलच लिहायचा. तू तर मला एखादा विषय दे निबंधासाठी. मी माझी आई. माझी आई, माझी आई खूप चांगली आहे. जसं माझ्या आईला माता म्हणतात तसं गाईला गो माता म्हणतात. गाय माझा आवडता प्राणी आहे. गाईला दोन डोळे, दोन शिंग आणि चार पाय असतात. गाय चारा खाते. गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत असं म्हणतात. असं झालंय ना तुझं चम्यासारखं. कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याला फक्त विजय तेंडुलकरांचा तोंडपाठ असलेला निबंध जोडतीयस. त्यामुळे परत प्रश्न विचारतो, पाऊस कसा पडतो? पाऊस ना सोपं आहे. मला सांगितलं होतं. नाही म्हणजे मला वाटलं होतं की कुकरची शिट्टी होते, शिट्टीतून वाफ निघते, ती वर जाते, त्याचे ढग होतात आणि त्याला हवा लागली की पाऊस पडतो. वा, क्या बात. मित्रांनो, जिला एडिसननी बल्बचा शोध लावलाय हे सुद्धा माहिती. त्या ॲनाला जेव्हा मी प्रश्न विचारला की ॲना पाऊस कसा पडतो, तर ती उत्तर कसं देते? पाऊस कुकरच्या शिट्टीसारखा पडतो. ओ, पण अर्ध उत्तर बरोबर होतं तिचं. मग ते वाफेनंतर जे म्हणाली ते बरोबर होतं की तिचं उत्तर? एक मिनिट, आता मी एक प्रश्न विचारणार. गाल काय लिहिले कैवल्य इकडे? वेस्ट बेंगॉल. हा, वेस्ट बेंगॉलचे मुख्यमंत्री कोण? आता एकच मिनिट, मी काय एवढी मूर्ख नाहीये. महाराष्ट्राला मुख्यमंत्री असतो, बंगालला नाही. माहित आहे मला. प्रश्न चुकवलाय तू. एक मिनिट, एक मिनिट. ममता बॅनर्जी, ममता बॅनर्जी. एवढं येत नाही तुला? हा, एवढं येत नाही तुला. इतकं तुला सांगितलं मी, सगळ्या स्टेट्स असतात, त्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री असतात. आणि एक मिनिट, एक मिनिट, अशू तू का प्रश्न विचारतोय? हा, हा कसा काय प्रश्न विचारतोय? जसं तू तिच्या प्रश्नांची उत्तरं देतोय तसंच आहे. हो, पण अशू जे बोलला ना ते सगळं तू लिहून दिलं होतंस. मी जे ॲनाला सांगितलं ते ॲनाने पाठ केलं होतं. हो ना? वा, क्या बात है. परफेक्ट, परफेक्ट. सो या घरात आपल्या नकळत एक कॉन्स्पिरसी सुरू होती. सो मिस्टर सुजय साठे
का केलं तुम्ही हे सगळं? एक मिनिट, मी का अनाला शिकवेन? म्हणून तुझ्यानी रात्री अनाला मेसेज केला तरीच मी विचार करते. बँग ऑन. काय बँग ऑन? हा बँग ऑन आणाय शी वांग आणायचं का असं विचारायला मेसेज केला होता. सकाळी भाजी आणायला चाललो होतो ना मी. एक्झॅक्टली, म्हणूनच सकाळी घरातली सगळी लोक उठायच्या आधी तुम्ही भाजी आणायला गेलात आणि तिथेच मिस ॲना यांनी त्यांचा पहिला डाव खेळला पेपर वाचायचा. त्यांना पेपर वाचताना बघून घरातल्यांच्या काय रिॲक्शन्स असतील हे तुम्हाला अगदी योग्य माहिती होतं. त्या तुम्ही त्यांना सांगून ठेवल्या होत्या. त्यावर कसं रिॲक्ट व्हायचं हेही तुम्ही त्यांना शिकवून ठेवलं होतं. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला मिस ॲना यांच्याबद्दल सांगितलं तेव्हा मिस्टर वॉटसन बोला. मिस्टर वॉटसन, मिस्टर अशू वॉटसन बोला. तेव्हा तेव्हा स्कॉलर तू म्हटला की प्रश्नपत्रिका तू काढणार हो ना सर? एक्झॅक्टली. म्हणजे स्कॉलर ॲनाला सगळी उत्तर आधीच माहिती होती हो ना सर? एलिमेंटरी मिस्टर वॉटसन. आणि सगळ्यात मोठा पुरावा काय होता माहितीये मिस्टर सुजय साठे? तुमची एक मिनिट असं म्हणण्याची सवय. या तुमच्या लकबीनच तुम्हाला धोका दिला मिस्टर सुजय साठे. एक मिनिट, मला अशी कुठलीही लकब नाहीये. पण मिस्टर सुजय साठे हे तुम्ही का केलं? नाही म्हणजे ॲनाला हुशार बनवायचा प्रयत्न का केलात? मी सगळं केलं कारण ज्या पद्धतीने या घरात ॲनाला चिडवलं जातं त्याचा मला खूप त्रास होतो. सारखं माझ्या मैत्रिणीला मूर्ख मूर्ख म्हटलं जातं. मला असं वाटलं हे कुठेतरी थांबायला हवं. पण असं नुसतं पाठांतर करून घेऊन काही होत नाही. त्यासाठी बेसिक्स क्लिअर असावे लागतात. अरे मग होतील बेसिक्स क्लिअर. कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे ना मला. पण जिला कळतच नाही तिला समजावून काय फायदा? अक्कल लागते ना थोडी तरी. अशू, कुठे थांबवायची हे माहीतच नाहीये. रडवलत ना आता तिला, जा समजवा. मी? हो तू. सगळे चला ना आता. डोकं फिरू नका, लगेच जा. चला तर. सॉरी ना ॲना. मला पण हेच म्हणायचंय ॲना. ॲना तुला माहितीये ना मी बोलून जातो काही. आणि मी जाता जाता बोलतो. सॉरी ना ॲना. सेम यार ॲना. ऐका ना, प्लीज सॉरी म्हणू नका. ऐक ना ॲना. ॲना कैवल्य ऐक ना. अरे खरंच कुठे काय घडतं ते मला माहिती नसतं. काय झालंय हे मला माहिती नसतं. अरे मला माहितीये की मी हुशार नाहीये. माहितीये मला आता. सो प्लीज नका म्हणू सॉरी. ॲना पण हुशारी यावर अवलंबून नसते. हुशारी ही माणसाच्या आतमध्ये असते. करेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजे ॲना, आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे पम्या. त्याचे वडील मास्तर होते. आणि बरं काय ना, त्यांना सगळं माहिती होतं. म्हणजे राजकारणापासून क्रिकेटपर्यंत त्यांना काही विचारा त्यांना सगळं माहिती असायचं. पण आम्ही त्यांच्या घरी गेलो ना तर ते काहीच बोलायचं नाही. पण त्यांची बायको होती ना, म्हणजे पम्याची आई, तिला बरोबर कळायचं आम्हाला भूक लागली. मग ती आम्हाला खायला द्यायची. आणि ना घरची परिस्थिती वाईट होती, पैसे नसायचे. तर त्याची आई तांदळाच्या डब्यात ते पैसे साठवून ठेवायची. गरज पडली की ते वापरायची. तिला काही माहीत नव्हतं, राजकारण नाही, क्रिकेट नाही, इतिहास नाही, भूगोल नाही. पण घरी आलेल्या पोरांना उपाशी ठेवू नये हे तिला चांगलं कळत होतं. आता तू सांग ना, न सांगता घरी आलेल्या भुकेल्या पोरांना खाऊ घालणारी ती बाई मोठी का तो तिचा खडूस नवरा मोठा? मला ना खरं तर ती बाईच वाटते. पण तुम्हाला तो नवरा वाटत असेल ना? बघ अशू, हेच घडत. एखादा जोक झाला ना मग मी त्याचा अर्थ विचारते, मग सगळे माझ्यावर हसतात. हेच घडत, हेच. पण तुला जोक कळला नाही की तू प्रामाणिकपणे विचारतेस की काय होता जोक? काही लोकांना जोक कळला नाही तरी ते खोटं खोटं असतात. काय रे अशोक? बरोबर आहे. काय
त्याला तू खरी आहेस, तू फेक नाहीयेस ही गोष्ट आम्हाला तुझ्याबाबत सगळ्यात जास्त आवडते. तुझा निरागस असणं हा तुझा ऍसेट आहे ना. निरागस म्हणजे ना हे येडू, निरागस म्हणजे ना तू जशी आहेस तशीच. हा म्हणजे फूल ना. हो फूलच, पण मराठीतलं गोंडस प्राजक्ताच. आणि तुला इतकं पाठ झालं म्हणजे तू हुशार आहेस. कसं आहे, तुला फक्त असं वाटतं की या सगळ्यात मी कशाला पडावं, आणि किमान तुझं आशू सारखं तरी नाही आहे ग. त्याच कसं आहे, बुद्धीने किती सूचना दिल्या तरी शरीर साथच देत नाही. एक मिनिट, माझ्यावर घसरू नका सगळे. आता म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, पण काळ सोकवेल अशी भीती आहे. काळ है ना. आइन्स्टाईन काय म्हणतो काळाविषयी? हा आइन्स्टाईन असं म्हणतो की आइन्स्टाईनच्या सापेक्षवादामुळे आपल्याला कळलं की काळ हा सापेक्ष आहे, म्हणून त्याच्या निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग हा कॉन्स्टंट असतो. स्कॉलर, अरे काय ट्रेनिंग दिली तिला, कसली चावती आहे. एक काम करू, हिला तर बांधून ठेवू, मग नागावकर सारखे लोक आले ना घरी की त्यांच्या अंगावर सोडून देऊ. है ना मीनला जरा कालिदास ऐकव ना. ओके, कालिदास ना हा खूप मोठा नाटककार होता, संस्कृत साहित्यात त्याचं खूप मोठं नाव होतं. कालिदास हा खूप मोठा नाटककार होता, त्याची तीन नाटक होती, अभिज्ञान शकुंतलम, विक्रमोर्वशीय, आणि साधारण चौथ्या शतकात त्याचा जन्म झाला.